मित्र हो, नानकचंद रत्तू हे 3 जानेवारी 1940 ते 6 डिसेंबर 1956 पर्यंत म्हणजेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पर्यंत त्यांनी 17 वर्षांहून अधिक काळ बाबासाहेब आंबेडकरांसोबत घालवला. ते सचिव म्हणून कार्यरत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याशी संवाद करताना अनेक गोष्टी बाबी त्यांनी त्यांना शेअर केल्या आहेत. शेवटचं त्यांनी नानकचंद रत्तूला सांगितलेलं आहे की ते म्हणतात, माझ्या लोकांना सांग की जे काही मी केलेलं आहे ते मी अनंत हालअपेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मिळवलेलं आहे. महत्व प्रयासाने हा काफिला येथे दिसतो तेथे आणून ठेवलेला आहे. मार्गात कितीही अडचणी आणि संकटे आले तरी तो काफिला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहकार्यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल तर त्यांनी तो मागे नेता कामा नये. हाच माझ्या लोकांना संदेश आहे, असं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नानकचंद रत्तूच्या माध्यमातून आपल्या लोकांना संदेश दिलेला आहे. आज 6 डिसेंबर 1956 त्यांचा महापरिनिर्वाण दिन त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या सर्व जीवन प्रणालीला कोटी कोटी प्रणाम.